BTS News senior reporter Munir Mirza Pani Maharashtra. आता विमाननगरला गेलो होतो. SRHची हाऊसिंग सोसायटीमध्ये करोनाचे पेशंटला ठेवणार आहे. मोठा एकदम मोठी इमारत एक आहे, 8-10 इमारत आहे. त्याला 7000 बेड्स आहेत तिकडे आणि एक फ्लॅटमध्ये 5 लोक राहणार आहे. पण लोक स्टे नियर बाय विमाननगर आर टेकिंग ऑब्जेक्शन, बोला हाऊ करोना पेशंट्स आर गोईंग टू स्टे इन द SRH बिल्डिंग. आय अग्री विथ यू, यू आर रिच पीपल, बट यू शूड ट्राई टू अंडरस्टँड फुल पुणा इज सफरिंग फ्रॉम करोना. दे आर सेईंग दॅट विमाननगर पीपल विल गेट दिस करोना व्हायरस. आय वॉन्ट टू आस्क देम, बाबा यू आर स्टेईंग इन इंडिया ऑर यू आर स्टेईंग आउट ऑफ इंडिया. आज आमचे मराठी लोक तिकडे आणून ठेवले वडगाव शेरी इकडे, तिकडून सगळ्यांना कोणाला करोना आहे का, पॉझिटिव्ह आहे का, नेगेटिव्ह आहे. आणि हे मोठे मोठे पैसेवाले मोठे मोठे सोसायटीमध्ये राहतात, त्यांचं ऑब्जेक्शन यायला लागला. अरे पण आता करोना तुमच्याकडे राहिला आहे तर शासनने ऑर्डर कलेक्टर जिल्हासाहेब अधिकारीने ऑर्डर काढायला पाहिजे की जितकी लोकं आहे पैसेवाले त्यांच्या सोसायटीमध्ये ठेवा, क्लब हाऊसमध्ये ठेवा. आमच्या गरीब लोकांना SRHमध्ये ठेवणार आहे, यांना काय ऑब्जेक्शन आहे? शासनने इतके पैसे खर्च केले, आपले अजितदादा पवार आहेत डेप्युटी CM, ते स्वतः इंटरेस्ट केला देत आहे, सगळे बाजू ओपन करतायत, मोठे मोठे बेड्स लावणार आहे करोनासाठी. अँड दिस रिच पीपल आर टेकिंग ऑब्जेक्शन. बरं विमाननगरमध्ये कसे आणून तुम्ही ठेवणार? अरे विमाननगर काय हिंदुस्थानच्या बाहेर नाही आहे, हिंदुस्थानमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जे ऑब्जेक्शन घेणारे जे बिल्डिंगमध्ये आहे सगळे बाहेर लोकांचे, महाराष्ट्राचे नाही आहे. दे आर वर्किंग फॉर बिग बिग कंपनीज, दे आर वर्किंग फॉर IT कंपनीज. दीज पीपल आर टेकिंग ऑब्जेक्शन. तर आमचा मराठी जाणार कुठे? आमचे शासनने केलं SRHचे बिल्डिंग घेतले, इट इज ब्युटिफुल, इतका ब्युटिफुल डनअप केलेला आहे. एक रूममध्ये 5-5 लोक आहे, त्याचं नाईस बाथरूम, हॉट, गीझर, एव्हरीथिंग इज देअर. बट दीज पीपल आर स्टार्टिंग टेकिंग ऑब्जेक्शन. आमचा ते कार्पोरेटर इतका जोरात पडतो आहे तिकडचा, कामं करतोय दिवसभर, आजभर. आमचे पोलीस आहे, अधिकारी आहे, कॉर्पोरेशनचे कलेक्टर साहेबाचे लोक आहेत तिकडे. टाईम टू टाईम बातम्या जातात काय चाललं आहे पुणेमध्ये, काय SRHचं काय चाललं आहे, किती लोकांचा रोग आहे. और ये लोग अभी सता रहे, इतने पैसे वाले इनको समझता नहीं. शासन इतना पैसा खर्चा करी, ये करी है, इतना कर रहे. अब परसों जहांगीर नर्सिंग होम का आया कि जहांगीर नर्सिंग होम की जो अथॉरिटीज है वो उनको पगार ही नहीं देने के लिए तैयार है. उनको 8-8, 12-12, 16 घंटे काम करा रहे. इतना वायरल जा रहा है और इतने बड़े बड़े पैसे वाले, इनको बड़े बड़े बिल आ रहे. इतना ते बनवाने लागले पैसे, पण त्यांना असं ठरलं आहे की नर्स डॉक्टर यांना पैसे द्यायचे नाही. तर शासनाने जिल्हा अधिकारीने तिकडे लक्ष घालायला पाहिजे. आता कोलंबसचा आहे काहीतरी, आम्ही उद्या कोलंबस हॉस्पिटल खराडीला जाणार आहे. तिकडे एक मोठा काहीतरी स्कॅम आला आहे बाहेर तिकडचा. इतका ते सता लागले पुरे विमाननगरमध्ये. काहीतरी त्यांचे मोहल्ला कमिटी आहे, हे बाहेर आले बाबा SRHमध्ये कसं आणून ठेवत आहे, पेशंटला कसं आणतोय. अरे बाबा तुम्ही पैसे भरा बाकी प्रायव्हेट हॉस्पिटलचे. इतका सताय लागले. दे आर गिंग सो मच प्रॉब्लम दिस रिच पीपल फ्रॉम ऑल द सोसायटी. दे गॉट टुगेदर मोहल्ला कमिटी एंड ऑल. फर्स्ट देवर बिहाइंड द वेजिटेबल पीपल वेंडर्स. नाउ आवर पुअर पीपल आर स्टेइंग इन SRH बिल्डिंग. वर ओर पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह द डॉक्टर्स विल डिसाइड. मुनीर मिर्झा, BTS चॅनल, पुणे.